आज मी बनवणार आहे छोले। छोले बनवण्यासाठी मी छोले घेतलेले आहेत, छोले चणे, काबुली चणे घेतलेले आहेत, 200 ग्राम घेतलेले आहेत। ते अगदी रात्री भिजत टाकून नंतर मग ते आता मी कुकरला लावून घेतलेले आहेत, 3 शिट्या करून शिजवून घेतलेले आहेत। त्याच्यासाठी मी आता ग्रेव्ही बनवण्यासाठी 2 मोठे टॉमॅटो घेतलेले आहेत, 2 कांदे घेतलेले आहेत। हे मी दोन्ही पण थोड्याशा तेलामध्ये ब्राऊन असे थोडेसे भाजून घेणार आहे। आणि मी खडा मसाला घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मिरच्या घेतल्या आहेत, 4 ते 5 मिरच्या घेतलेल्या आहेत, 1 चम्मच धणे घेतलेले आहेत, 5-6 काळी मिरी घेतली आहे, 1/2 चम्मच जिरा घेतलेला आहे। आणि हे सर्व मी एकत्र वाटून घेणार आहे। त्याच्यासाठी मी अगोदर पॅन ठेवलेला आहे, पॅनमध्ये मी सर्व भाजून घेणार आहे। त्याच्यामध्ये जिरं आणि हा सर्व खडा मसाला भाजून घेते आधी। त्याच्यामध्ये मी थोडंसं शहा जिरं टाकते, व्यवस्थित भाजून घेते। सर्व एकत्रच वाटायचं आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्येच कांदा आणि टोमॅटोसुद्धा भाजून घेते। सर्व थंड करून मी आता ह्याची मिक्सरला लावून ग्रेव्ही तयार करून घेणार आहे। ही बनवून झालेली आहे टोमॅटो आणि कांद्याची आणि खडा मसाला। आता आपण छोलेला फोडणी टाकणार आहोत, त्याच्यासाठी मी तेल टाकते पॅनमध्ये, 2 मोठे चम्मच तेल। त्याच्यामध्ये मसाल्याची पानं टाकते, आणि हे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर, पुदिना आणि कढीपत्त्याची पेस्ट आहे, ती सुद्धा मी टाकून घेते। आता ह्याच्यामध्ये आपण बनवलेली ग्रेव्ही आहे ती टाकणार आहोत। ग्रेव्हीचा कलर अतिशय छान आलेला आहे। त्याच्यामध्ये आता आपण आमचा लाल तिखट मिक्स मसाला त्याच्यामध्ये टाकते, हळद, गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ, सगळं टाकून मिक्स करून घेऊया। ह्याच ग्रेव्हीमध्ये आपण हे काबुली चणे, छोले चणे शिजवून घेणार आहोत।
मध्ये आपण आता ग्रेवी बनवलेला आहे भांड, त्याच्यात थोडंसं पाणी घालणार आहोत। हे आता आपण पुन्हा एवढा मसाला पूर्ण शिजवून घ्यायचा आहे। आपले चणे तर छान शिजलेले आहेत, फक्त मसाला त्याच्यामध्ये व्यवस्थित मुरला पाहिजे आणि छान अशी मिक्स झाला पाहिजे। आपण व्यवस्थित शिजवून घेणार आहोत। हे छोले आता शिजत आलेले आहेत, ग्रेव्ही थोडी अजून शिजायला हवी। त्याच्यामध्ये मी थोडंसं चाट मसाला वापरते आणि कोथिंबीर टाकते। छान सुगंध सुटलेला आहे। अजून थोडी ग्रेव्ही शिजू दे। तोपर्यंत आपण पीठ मळून घेऊया। छोले म्हटलं की भटुरे हे आलेच। भटुरे म्हणजे काय तर पुऱ्याच पुऱ्यांप्रमाणेच, पण पुऱ्यांपेक्षा थोडे मोठ्या आकाराचे असतात। मी एक कप मैदा घेतलेला आहे, त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घेते थोडं। त्यात थोडंसं तेल टाकते, एक चम्मच तेल। हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। थोडं थोडं पीठ पाणी घालून पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। पीठ मळून घेते आहे, चांगलं मळून झालेलं आहे। आता हा आपण 10 मिनटं झाकून ठेवणार आहोत। आपले छोले पण व्यवस्थित तयार झालेले आहेत। त्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकते। गॅस बंद करते आहे। छोले उतरून ठेवते। आता आपण भटुरे बनवायला घेऊया। त्याच्यासाठी मी कढई ठेवली आहे, गॅस ऑन केलं आहे। आपण भटुरे बनवायला घेऊया। भटुरे म्हणजे काय तर भटुरे हे पुऱ्यांप्रमाणेच असतात, पण पुऱ्यांपेक्षा जरा मोठी साईज असते। आपण ह्याच्यातूनच गोळ्या तोडणार आहोत। थोडंसं जाडसर करायचे। आणि लाटून त्या डायरेक्ट तळायला घ्यायच्या। तेल आपला छान गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये असे कोळून घ्यायचे। एक भटुरा होतोय, तोपर्यंत मी दुसरा लाटून घेते। आपण आता हा काढून घेऊया।
अशा प्रकारे आपण सर्व भटुरे बनवून घेणार आहोत। Okay.